देवेंद्र फडणवीस या व्यक्ती मतावरती माझ्या कुटुंबाचा आणि माझा एक कुटुंब प्रमुख आहे असं समजून मोठा विश्वास आहे. पण देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी सदाभाऊला दोन अंक द्यायचा जरी वेळ आली तर दोन अंक द्यायला सुद्धा सदाभाऊ मागे पुढे बघणार नाही. अजून तेवढा पोक्तपणा राजकारणामध्ये आणला खरंच नाहीये, तर राजकारणामध्ये पोक्तपणा याला 50 यायला लागते. आणि मग विधान परिषदेला मी माझी जन्म आली, मग मी म्हणलं आता तर मला लोकसभा द्या. आता लोकसभा मी परत तुम्हाला उमेदवारी दिली, आम्ही लगेच त्याचं स्वागत केलं. आणि मी स्पष्ट एक वाक्य या ठिकाणी अण्णा पिता म्हणले की बोलावं लागेल, मी एक वाक्य स्पष्ट करतो की देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वावरती माझ्या कुटुंबाचा आणि माझा एक कुटुंब प्रमुख आहे असं समजून मोठा विश्वास आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही तुम्ही बघणं मागत होतो. मला अण्णांनी सांगितलं, मी म्हटलं होतं परवा की एकलव्यानं महाभारतामध्ये एक अंक दिला होता, पण देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी सदाभाऊला दोन अंक द्यायचा जरी वेळ आली तर दोन अंक द्यायला सुद्धा सदाभाऊ मागे पुढे बघणार नाही. याच कारण जसे अण्णा म्हणले की काही उपकार असे असतात जीवनामध्ये की ते उपकार राजकारणाच्या पलीकडे असतात, ते उपकार कधी सुद्धा विसरायला येत नाही. आणि म्हणून निश्चितपणानं लोकसभा झाल्यानंतर भले तुम्ही महाविकास आघाडी बरोबर तुमचा व्यवसाय उद्धव साहेब यांच्या बरोबर जाऊ लागला असेल, पण तुम्ही गावागावामध्ये आला असता तर अजून आपल्याला भक्कमपणा आला असता. वरच्या लेवलचं राजकारण वरच्या लेवलचं, पण खाली आपल्याला लोक जोडावे लागतील. पण तरीही मी तुम्हाला सांगतो सतोषी, मी तुम्हाला लोकांना सगळ्या हात पुढून विनंती कार्यकर्त्यांना करतो की एक तर कोरोनाचा काळ होता, नंतर त्यांना उद्धवांच्या साहेबांच्या बरोबर जावं लागले, नंतर पुन्हा सरकार आलं, 2-4-5 महिने ते टिकतंय का जाते का न्यायालय या सगळ्या भानगडी झाल्या. आणि थोडस त्यांना दीर्घाय झाली झाली ती झाली गोष्ट खरी अण्णा. पण अण्णा एकदा आपण पोटात करतो, लहान लेकरं आहे आपलंच आहे. अजून थोडा पोक्तपणा राजकारणामध्ये अण्णा खरंच नाही, तर राजकारणामध्ये पोक्तपणा याला 50 यायला लागते. आता अण्णा तुम्हाला पोक्तपणा आला एवढा एवढ्यानं मारुती मानेंचा सारखा एक हिंद केसरी पैलवान तुमच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने जन्माला आला, त्यांनी तुम्हाला बाळ करून दिलं घडवलं आणि तुम्ही गावातल्या ग्रामपंचायत पासून राजकारणाला सुरुवात केली. गौरव गौरी सुद्धा गावातल्या ग्रामपंचायत पासून राजकारणाला सुरुवात केली. त्याचे आता इथे नवीन आले की आपण सगळी ग्रामपंचायत ठरवल्या त्या आणि त्यातून आपण निर्णय करतोय. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सांगतो की आता आपोआप पसरायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चाललं. एका बाजूला शेतकरी नेता हा 3 नंबरवरती गेलेला आहे, तो त्याच्या कुणाला गेला. पहिल्यांदा काय वाटलं की मी निवडून येतोया, म्हणला शिवसेना मला वैरणा पाठिंबा द्या. भाजपला वर जाऊन म्हणला निवडून आलो की मी तुमचाच आहे, म्हणजे त्यानं सगळीकडे धरोबा केलेला होता. परंतु नंतर शिवसेनेच्या लक्षात आलं की आपलं कुणी मतदारसंघ का लावायचं,